कर्नाळा बँकेच्या 529 कोटींच्या घोटाळ्यात शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना आज मुंबई ईडी झोन 2 चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानाहून अटक केली. परंतु विवेक पाटलांना अटक झाली असली तरी आमचे पैसे कधी मिळणार असा सवाल ठेवीदार करत आहेत, त्यामुळे ईडीच्या पुढील भूमिकेकडे ठेवीदारांचे लक्ष लागून राहिले आहे. पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे 529 कोटींच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. 50,689 ठेवीदारांच्या 529 कोटींच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरुवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांच्या ठेवी उचलून बँकेत गैरव्यवहार केला असल्याचा आरोप केला जात होता. शिवाय ऑडिट रिपोर्टमध्येही हे सर्व गैरव्यवहार लपवण्यात आल्याचे बोलले जात होते. कर्नाळा बँकेचे ईडी स्वतंत्ररित्या तपास करणार असल्याने आता आणखी किती जणांवर अटकेची कारवाई होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कुठलाही बोगस खातं नाही, सगळे रेग्युलर अकाउंटंट आहेत, सगळ्यांचे पैसे रेग्युलर येत आहेत आणि जशी आता तशी देतो. पण एकाच वेळेस जर 450 कोटी लोक मागायला आले तर कुठली बँक देऊ शकणार नाही, कुणीच देऊ शकणार नाही हे आमच्या विरोधकांना समजते. पण ते याच्या मागे सगळं राजकारण करतायत. मी कुठेही गेलेलो नाही, ठेवीदारांना सगळे त्यांचे पैसे मिळतील अशी गॅरंटी दिलेली आहे आणि ठेवीदारांना हे मान्य देखील आहे. ठेवीदारांचा तेवढा विश्वास आहे आणि ठेवीदारांचे पैसे देण्याची माझी जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. कायदेशीर आहे का नाही ते मला माहीत नाही, पण नैतिक जबाबदारी माझी आहे आणि म्हणूनच मी आज 470 कोटी डिपॉझिट जे आमच्याकडे आहे ते परत देण्यासाठी मी जर रिकव्हरी तर करून मी पैसे देणार आहेत, पण उद्या रिकव्हरीतनं पैसे देऊ शकलो नाही तर माझी वैयक्तिक जी प्रॉपर्टी आहे 554 कोटीची, ही 554 कोटीची प्रॉपर्टी विकून मी लोकांचे पैसे देईन अशा प्रकारचं पत्र मी माननीय सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना लेखी पत्र दिलेलं आहे आणि ती माझी बांधिलकी आहे आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. माझ्या बँकेच्या पैसे ठेवीदारांना पैसे देण्याची जबाबदारी माझी आहे. मी लोकांसमोर जातो, लोक ठेवीदारांना भेटतो, ठेवीदारांच्या बैठका घेतो, त्यांना समजून सांगतो. आज ज्यांना अत्यंत गरज आहे त्यांना पैसे देण्याचा मी प्रयत्न करतो. पण पीएमसी बँकेमध्ये एवढा जर ठेवीदारांचा पनवेलच्या ह्यांना कळवळा असेल तर पीएमसी बँकेमध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातल्या आणि उरण विधानसभा मतदारसंघातल्या 40,000 ठेवीदारांचे 500 कोटी रुपये बुडवलेले आहेत. अगदी त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे पण 8 कोटी आहेत. त्यांच्यासाठी यांना काय नाही करत? कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांची चिंता ह्यांना आहे, पण त्या ठेवीदारांची चिंता ह्यांना का नाही? त्यांचा कुठला चेअरमन किंवा येऊन सांगतो का नाही आम्ही तुमचे पैसे देऊ म्हणून माझी प्रॉपर्टी विकून देईन असं कोणी बोलत नाही. पेन अर्बन बँकेमध्ये यांनी 2-2 मुख्यमंत्र्यांना घेऊन जाऊन सांगितलं, दिले का 10 वर्षात पैसे. आता माझ्या अटकेची मागणी आहे, माझ्या जाहीरावाने मला अटक केल्यामुळे जर ठेवीदारांना पैसे मिळणार असतील तर मी स्वतःहून अटक व्हायला तयार आहे. माझं जाहीर आव्हान त्या ठिकाणी त्याला देत आहे. सिनियर सिटीजन काय 10 लाख रुपये 5 महिने से बोलता आज देतो, शुक्रवारी बुधवारी देतो, देत नाही, बोलता पैसा नाही आहे. शुक्रवार को देते, अभी भी मैंने फोन किया था, बोलता शुक्रवार को देते, फिर बोलता है मंगल को देते, पण बाद में बोलता है टालम टाली करतो. 5 महिना हो गया, अभी हमारे पास जहर खाने आदमी सुसाइड करने के समय कोई चारा बचा नहीं. क्या करूं मैं अपने जैसा, क्या करूं? अभी वो 1 रुपया देता है, मैं 1 रुपया नहीं देता है, 5 महीने टालम टाली करता है. माझे जवळजवळ 30 लाख रुपये आहे बँके, मी 4-5 वेळा फेऱ्या घालतात, मला आज या, उद्या या, परवा या, कधी एकही पैसा मिळाला नाही. माझी मुलगी आर्मीड आहे, मला तिला जवळजवळ 5-6 लाख रुपये लागणार आहेत ते मला, आणि माझ्या इमारतीचं काम चालू आहे. काय करणार आम्ही, आम्हाला सांगा आमचे पैसे कधी मिळणार, हेच आमची विनंती आहे सगळ्यांना. हे ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.